तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय असतील? तर त्यांनी सांगितलं, पहिली प्रायोरिटी ही एज्युकेशन असेल, दुसरी प्रायोरिटी ही एज्युकेशन असेल, आणि तिसरी प्रायोरिटी देखील एज्युकेशनच असेल. म्हणजे एज्युकेशन 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 ही त्यांनी लाईन धरली आणि त्याच्यावर ते निवडून आले. पण तिथेच थांबले नाहीत, ते आल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रॅमर स्कूल्स त्यांच्या देशातल्या बदलल्या, शिक्षकांना जास्ती प्रोत्साहन दिलं. त्यांनी अजून काय करू शकतो का आपण, वर्गाच्या बाहेर जाऊन एक्सपेरिमेंट्स काही करू शकतो का, नेचर बरोबर काही करू शकतो का, प्रॅक्टिकल याच्यात काही करू शकतो का बघितलं. आणि मग सिलेबस तर त्यांनी बदललाच, अभ्यासक्रम बदलला, जे आता आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये करतच आहोत. पण अभ्यास बदलत असताना अभ्यास हा जागतिक केला, त्याचा फायदा त्यांच्या देशाला हा झाला की त्यांची पिढी तर सुधारलीच, म्हणजे तिथे अभ्यास सुधारला, शिक्षण सुधारलं. पण जगभरातून विद्यार्थी आणि आपल्या पुण्यातून देखील कितीतरी तिकडे पुन्हा एकदा जायला लागले. म्हणजे आधी जे आपण ऐकायचं ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज आणि आपल्याकडचं इकडचं पुणे, म्हणजे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ज्याला आपण बोलतो, पण तिथे जे त्यांनी केला, अभ्यासक्रम बदलला, मला खात्री आहे की आज जे आपण इथे करत आहोत, शिक्षण पद्धती बदलत आहोत, शिक्षण पद्धती अपग्रेड करत आहोत, पुढे जात आहोत, अशा काही उपक्रमांमुळे कधी ना कधीतरी ऑक्सफर्डला पुणे ऑफ द वेस्ट असं ओळखलं जाईल, ही माझी खात्री आहे. आपण खरोखर हे सगळं करत असताना एक, जे मी सतत सांगत असतो की एज्युकेशनवर आपल्याला फोकस केलं पाहिजे, शिक्षणावर फोकस करायला पाहिजे, शिक्षण पद्धतीवर फोकस करायला पाहिजे, याचं कारण एकच आहे की प्रत्येक वर्षी जेव्हा एंड ऑफ द इयरला डिसेंबरच्या आसपास टाइम मॅगझिन आपण बघत असाल, त्याच्यात जगातले सगळ्यात 10 नवीन शोध लागलेले, चांगलेच चांगले शोध लागलेले त्याच्यावर कव्हर पेजवर येतं. आणि दादा असं असतं की आपल्याकडे देशामध्ये आपण बघतो की आपल्याकडे जे शोध लागतात ते सायन्स लॅब्समध्ये लागतात, इस्रोमध्ये लागतो, DRDOमध्ये लागतो, आणि ते शोध हे एकदम प्रॅक्टिकल असतात. म्हणजे तिकडे काही उपयुक्त चांगले मेडिकल फॅसिलिटी असेल, एज्युकेशन फॅसिलिटी असेल, सिव्हिक कम्युनिटी असेल, पण तिकडचे लागणारे शोध सगळे UK मधले असतील, USA मधले असतील, इतर काही देशांमधले असतील, ते सगळे शोध हे शाळा आणि कॉलेजमध्ये लागले जातात, आपल्याकडे खूप नंतर लावले जातात. आणि ह्याचं कारण एकच आहे की जी व्यक्ती आपल्या एज्युकेशन सिस्टीममधून शिकून जाते, तिथे परदेशी जाते, तिथे त्यांना अभ्यास करायचा, तिथे रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर आणि तिथे प्रश्न विचारण्यावर हा जास्ती भर दिला जातो. सामंतसाहेब, आपल्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये स्पिरिट ऑफ इन्क्वायरी ह्याच्यावर थोडं भर देणं गरजेचं आहे की हे का होत आहे, कसं होत आहे, काय बदलायला पाहिजे, काय नवीन करू शकतो. कारण आपल्या देशात प्रश्न विचारणं हा कधी कधी गुन्हा ठरला जातो वर्गापासून सगळीकडेच. पण हे न करता त्या मुला मुलींना प्रश्न विचारण्याची संधी देणं, त्याचे उत्तर काय असतील, आणि सगळ्यांना उत्तरं माहितीच नसतात, पण ते माहिती नसणं हे चांगलं ठरतं, कारण त्याच्यातून काहीतरी नवीन घडू शकतं. आज खरोखर ही जी काय आपल्याला संधी मिळाली, मग इथे डिजिटल क्लासरूम आहे, इथे नवीन नवीन शिक्षण पद्धती आपण विचार करतोय, प्रॅक्टिकल्स मी बघत होतो, वेगळे मॉडेल्स बनवले जातात. मला खात्री आहे की ही संस्था MSFDA आज जी आपण इथे जसं अनावरण केलेलं आहे, जी सुरुवात करत आहोत चांगली, नक्कीच जगभरात प्रसिद्ध होईल. आणि नुसतं महाराष्ट्रातून नाही, नुसतं आपल्या देशातून नाही, तर जगभरातून वेगळे वेगळे शिक्षक, वेगळे वेगळे प्राध्यापक इथे शिकायला येतील, बघायला येतील, आणि महाराष्ट्राचं उदाहरण जगाला द्यायला येतील. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.